मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मैत्रिणींनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि घटस्थापनेच्या आणि देवी मातेच्या नवरात्रो उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा पहिला दिवस, तर घटस्थापनेपासून तर दिवाळीपर्यंत मी खूप छान अशा रांगोळ्या काढते आणि त्याच्यामध्ये खूप छान असे रंग भरते। तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या जशा शुभेच्छा मी दिलेल्या आहेत, तसेच मी एक संकल्प पण केलेला आहे की तो मागच्या वर्षाचा आहे की मला फक्त डिझाईन किंवा फुलांच्या रांगोळ्या अशा यायच्या आणि ज्या ठिपक्यांच्या रांगोळ्या होत्या त्या मला यायच्याच नाही। त्याच्यामुळे मी मागच्या वर्षापासून असा संकल्प केलेला आहे की मी ठिपक्यांच्या रांगोळ्या जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करेन। आणि मागच्या वर्षीसुद्धा मी दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत बऱ्याच अशा मोठमोठ्या अशा ठिपक्यांच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत। मी त्या तुमच्यासोबत सगळे फोटो शेअर करेल। आणि यावर्षीसुद्धा मी तोच संकल्प केलेला आहे, पण पाहू आता किती पूर्ण होतो ते। कारण की जास्तीत जास्त ठिपक्यांच्या रांगोळ्या मला काढता येत नाही, कारण की ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायच्या म्हटल्या तर सगळे ठिपके माझे तिरपे होऊन जातात। त्याच्यामुळे ठिपक्यांच्या रांगोळ्या एवढ्या जास्तीच्या मला जमत नाही, पण मला ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायला खूप आवडतं आणि म्हणूनच मी असा संकल्प केलेला आहे। तर माझी आई, माझी बहीण आणि माझ्या मावश्या यांच्याकडून मी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मागवते आणि त्या शिकते आणि मग मी त्या दसऱ्याला किंवा दिवाळीमध्ये काढत असते। तर सुंदर अशी 8 ते 8 ठिपक्यांची मी रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी आपण जशी काढली तशी ती छान येते, परंतु जर ठिपके जर आपले तिरपे झाले तर रांगोळीची सुद्धा सगळी गंमतच निघून जाते। आणि ठिपके जर व्यवस्थित असले, आखीव रेखीव असले आणि पूर्ण चौकोनी असले, किंवा जर आपल्याला षटकोनी रांगोळी काढायची असेल आणि जर ठिपके व्यवस्थित असले तर रांगोळीसुद्धा खूप छान आणि सुंदर दिसते। तर रांगोळी काढताना मी आधी ठिपके आखून घेते आणि बारीक अशी बॉर्डर जी डिझाईन असेल ती काढून घेते। आणि माझ्याकडे छान अशी डब्बी आहे आणि त्याला छान जाळी बसवलेली आहे, तर त्या जाळीतून मी रंग भरून घेते। पण जर आपल्याला बॉर्डरजवळ भरायचा असेल तर आपण आपल्या हाताने सुद्धा रंग भरू शकतो। तर रंग माझे जवळजवळ भरले गेलेले आहेत आणि आता जे रिकामे बॉक्स उरलेले आहेत ते पण मी पूर्ण करून घेणार आहे। आणि रंग भरल्यानंतर किंवा रांगोळी अंगणामध्ये काढल्यानंतर अंगणाचा जो भाग असतो म्हणजे पूर्वदर्शनी भाग जो असतो तो खूप छान दिसतो। आणि पूर्वीच्या काळी एक म्हण असायची, तर अंगण जर सुंदर असेल तर ते घरही सुंदर असेल। आणि अंगणाची जर सजावट छान असेल किंवा साफ सुंदर स्वच्छ असेल तर घरसुद्धा तसं असेल आणि घरातल्या लोकांची मनंही तेवढेच रंगीत सुंदर आणि स्वच्छ असतील असं आधीचे लोक म्हणायचे। परंतु आता मातीचे घरं जाऊन किंवा असे गल्ली बोळ जाऊन मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यामुळे आणि प्रत्येकालाच अशी रांगोळीसाठी स्पेस असेल असं नसतं, त्याच्यामुळे सगळेजण अशा रांगोळ्या काढू शकतील। माझ्या शहरातल्या मैत्रिणी तर त्यांच्या स्वतःच्या वरांड्यात किंवा घरामध्ये रांगोळ्या काढून आनंद घेत असतात। आणि माझी रांगोळी काढून झालेली आहे आणि ज्याप्रमाणे मी रंग भरण्यासाठी एक आयडिया वापरलेली आहे तशीच आयडिया मी रांगोळी काढायसाठी वापरलेली आहे। जी आपली फेमिकॉलची डब्बी असते छोटी बाटली, त्या बाटलीमध्ये मी पांढरी रांगोळी भरून घेते आणि मग त्या पांढऱ्या रांगोळीचा असा वापर मी करत असते। आणि फेमिकॉलच्या बाटलीचं जे बूच असतं ते थोडंसं जाडसर कैचीने किंवा सुरीने कापून घ्यायचं आहे, म्हणजे रांगोळी ही छान अशी जाडसर पडते। आणि मग रंग भरून झाला की मग छान अशी ठसठसीत पांढरी बॉर्डर मी रांगोळीची करून घेते। नवरात्री आपण जेवढे जेवढे रंगीत गोष्टी वापरू तेवढे तेवढे दिवस पण छान रंगीत होत जातात। आणि नवरात्र त्या गोष्टीसाठी असते की आपण आतापर्यंत जो दिवस घालवलेला आहे तो नवरात्रीमध्ये छान उल्हासात आनंदाने आणि खूप सगळ्यांना मदत करून आणि सगळ्यांसोबत राहून नवरात्री आपण घालवायची असते। तर ह्यावर्षी कोरोनामुळे थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे,
परंतु आपण जो आनंद घरी राहून साजरी करू शकतो तो नक्कीच करू शकतो. आपण जरी एकमेकांना भेटत नसलो, एकमेकांसोबत नसलो, तरी आपण आपल्या कुटुंबासोबत छान पद्धतीने आपली नवरात्री ही रंगीत करू शकतो. आणि जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून अशी पण पद्धत आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तर 9व्या दिवसापर्यंत छान अशा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसायच्या. जरी आपण म्हणत असलो की आज ह्या रंगावर देवी बसून येणार आहे किंवा उद्या दुसऱ्या रंगावर देवी बसून येणार आहे म्हणून आपण ती साडी घालायची, पण कसं असतं मैत्रिणींनो, ते किती खरं किंवा किती खोटं हे मला माहिती नाही, पण आपण आपल्या जीवनामध्ये नवनवीन कपडे किंवा छान पद्धतीने राहिलो तर आपल्यात पॉझिटिव्हिटी पण वाढत असते. आणि म्हणून नवरात्रीचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये ज्या बायका असतात, ज्या लेडीज असतात, त्या छान अशा सुंदर साड्या घालून आणि त्यांच्या मनाला उल्लासित करणारं वातावरण निर्माण करून त्या स्वतःच स्वतः खुश होऊ शकतात. त्याच्यामुळे ही गोष्ट करायला काही अडचण नाही. आणि प्रत्येक स्त्रीजवळ साड्या आता भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळे तो आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. आणि माझी सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात की माझा रंगांचा डबा खूप भरलेला आहे. आणि मी अंमळनेरहून दरवर्षी असेच खूप असे रंग मागून ठेवते आणि माझा स्टॉक नेहमी रंगांचा भरलेलाच असतो. तर मी इतर वेळेस कोणते दरवर्षी सण समारंभ येत असतील वर्षभरातून तर तेव्हासुद्धा मी अशाच छान छान रांगोळ्या काढत असते. तर आता जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्याच्याकडे आपण वळणार आहेत, घटस्थापनेचा. तर काही जण घट बसवतात, परंतु आमच्या घरी ज्या माझ्या सासूबाई होत्या किंवा ज्या माझ्या दोघं जावा होत्या कधीही घट बसवले नाही. आणि ज्योत माझ्या दोघं जावाही लावतात, माझी आई पण लावते, माझी बहीण पण लावते, माझ्या मावशीही लावतात आणि आमच्या सासूबाई त्या आमच्या घरीसुद्धा लावायच्या. त्याच्यामुळे मी नवीन प्रथा पडू नये म्हणून मी घट बसवत नाही, पण जी त्यांची प्रथा आधीपासून होती ती ज्योत लावायची ती मी नेहमीप्रमाणे चालू ठेवलेली आहे. आणि घटस्थापनेचं असं असतं की ते दरवर्षी नियमाप्रमाणे केलं जायला पाहिजे, परंतु कसं असतं आपले मुलं असतात, त्यांची शाळा असते आणि माझं शिक्षण चालू होतं तेव्हा पण मी जास्तीत जास्त घरी थांबायचे नाही. त्याच्यामुळे ज्योतवर लक्ष ठेवणं, घटस्थापनेचं सर्व करणं हे माझ्याकडनं शक्य व्हायचं नाही. त्याच्यामुळे मी घटस्थापनेची परंपरा पाडली पण नाही आणि मध्येच ती आपल्याकडनं मोडायला नको म्हणून मी तो प्रयत्न पण केला नाही. तर मी ज्योत ही पहिलेपासून लावत आलेली आहे, आमच्या आत्या म्हणजे माझ्या सासूबाई लावायच्या आणि म्हणून मी ती लावत आलेली आहे. तर आता तो मुख्य कार्यक्रम चालू झालेला आहे. तर मी एक छान असा चौरंग घेतलेला आहे, तो छान पुसून घेतलेला आहे आणि एक कळस भरलेला आहे. कळसामध्ये मी 1 रुपया टाकलेला आहे. तर जी ज्योत असते त्या ज्योतमध्ये आपण जी वात लावतो ती वात ही खूप मोठी असायला पाहिजे, कारण की 9 ते 10 दिवस अखंड अशी ज्योत ती चालू राहते. त्याच्यामुळे परत परत आपण वात टाकू शकत नाही, कापसाची वात. तर कापसाची मोठी अशी वात मी करून घेतलेली आहे आणि सिंगल वात लावायची नाही आहे, तर वात आपण कधी पण करताना डबल करायची. आणि हा जो तुम्हाला आवाज जर आला असेल तर तो गाडं बैलचा आवाज आहे, कारण की खेड्यामध्ये गाडं बैलचा आवाज हा 24 तास तुम्हाला केव्हाही येऊ शकतो. त्याच्यामुळे हा असा जर आवाज यापुढे किंवा याच्या आधीच्या व्हिडिओंमध्ये आलेला असेल तर समजून जायचं आहे व्हिडिओ एडिटिंगचं काम किंवा व्हॉइस ओव्हरचं काम करते आहे. तर मी वात दिव्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि दिव्यात वात टाकताना मी एका काडीला वात गुंडाळून घेतलेली आहे, कारण की ती रोजप्रमाणे जर थोडी थोडी पेटत जाईल आणि जो काळा भाग निघून जाईल त्याच्यानंतर वात आपल्याला पुढे सरकवावी लागते. त्याच्यामुळे आपण जर काडी फिरवली तर बरोबर ती वात पुढे येत जाते. आणि हे जे काम असतं मैत्रिणींनो ते थोडंसं सावकाश करायचं असतं, कारण की ती जी ज्योत असते ती अखंड म्हटलेली असते आणि ती विजायला नको म्हणून अगदी सावकाशपणे आपल्याला ते काम करायचं असतं. आणि आता हा कळस आहे, कळसात मी 1 रुपया टाकलेला आहे, हळदी कुंकू पण टाकेल आता. आणि हे नागिनचे पानं, जे आपण पान खातो विड्याची पानं, ते विड्याची पानं मी 5 मागवलेले आहेत, त्याच्यात मी आता हळदी कुंकू टाकून घेणार आहे. आणि मी नारळावर पण
स्वस्तिक काढलेला आहे आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षता टाकून झाल्यानंतर कळसामध्ये मी तो नारळ लावणार आहे आणि हे आपल्या कुलदेवतेचं प्रतीक असतं. जो तुम्हाला समोर देवघरामध्ये कळस दिसतो आहे तो पण मी दर पौर्णिमेला माझा बदलवते आणि पौर्णिमेच्या दिवशी मी ते नारळ काढून घेते, ते पाणी पण काढून घेते आणि ते नारळ मी एखाद्या जिथे पाण्याचा प्रवाह चालू असेल अशा ठिकाणी मी ते नारळ विसर्जित करते, ते पाणी पण तुळशीमध्ये टाकते आणि नवीन पौर्णिमेच्या दिवशी कळस भरते. आणि हा सुद्धा कळस आपण की देवी मातेचाच आपण कळस भरलेला असतो, जी आपली कुलदेवता असते त्याचा. आणि या दुर्गोत्सवामध्ये आपण जशी ज्योत भरतो तसाच देवी मातेचा कळस पण भरायचा असतो. तर कळस भरून झालेला आहे आणि ज्योत पण व्यवस्थित वात वगैरे लावून झालेली आहे, तर मी आता ती व्यवस्थित सेटल करून घेईल. कारण की ती जी ज्योत लावल्यानंतर त्या ज्या मोठ्या दिव्यामध्ये किंवा पणतीमध्ये जे तेल असतं ते वातीला धरून खाली येतं आणि आपल्या चौरंगवर सगळं तेलच तेल होतं. त्याच्यामुळे एक ताटली घ्यायची आणि ताटलीमध्ये दिवा ठेवायचा आणि मग ती ज्योत लावायची. कारण की मी जेव्हा सुरुवातीला ह्या गोष्टी करायच्या त्याच्यातूनच मी हे शिकलेली आहे. कारण की पहिल्यांदा जेव्हा मी माझ्या स्वतःवर आलो आणि मी जेव्हा ज्योत लावली, चौरंगवर ज्योत लावल्यानंतर ते जे तेल खाली पडायचं ते चौरंगवरून खाली फरचीवर पडायचं. त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं की काय करायचं. तर माझ्या आईने सांगितलं की एका छोट्या ताटलीमध्ये किंवा काहीतरी ताट असेल त्याच्यामध्ये तो दिवा ठेवायचा आणि मग ती ज्योत लावायची. तर तुम्ही पण असं करू शकता मैत्रिणींनो, कारण की आपण सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्या सरावातून चुका झाल्यानंतर आपण त्या शिकत असतो. आणि सगळ्यात पहिली चूक माझी ही झाली होती की मी तो दिवा डायरेक्ट चौरंगवर ठेवला होता आणि चौरंगवर ठेवल्यामुळे सगळं तेल आणि सगळी रांगोळी नंतर सगळी पूजा, आता कोरोनामुळे फुलं मिळत नाही आहे, तेव्हा फुलं पण भरपूर असायचे आणि देवीची आपण सजावट करतो पण त्या तेलामुळे तिथल्या सजावटीची थोडीशी घाण झाली होती. तर मी त्याच्यातूनच हे शिकलेली आहे. मी आता कळसाभोवती छान असे रांगोळीचे फुलं काढून घेतलेले आहे. कारण की जर फुलं असते तर मी छान असे झेंडूचे फुलं मी कळसाभोवती लावले असते, पण आता फुलं मिळणं शक्य नाही आहे आणि आमच्या दैवत गावामध्ये फुलं मिळणार नाहीत. तर मी तालुक्याच्या ठिकाणून फुलं आणते आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे की माझ्या भावाने छान असे फुलं आणून दिले होते, पण आता कोरोनामुळे शक्य नसल्याने मी रांगोळीचे सुंदर असे फुलं काढून घेतलेले. तर ते फुलं तुम्ही पण काढून घेऊ शकतात आणि फुलांची कमतरता कमी करू शकतात. तर मी चौरंगाच्या आजूबाजूला पण छान अशी रांगोळी काढून घेणार आहे आणि ही रांगोळी तुम्ही आपण भाऊबीजेला काढू शकतो पाटाच्या आजूबाजूला, नंतर रक्षाबंधनला पण पाटाच्या आजूबाजूला काढू शकतो, नंतर कुणाचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तिथंसुद्धा आपण अशी रांगोळी फुलांची काढू शकतो. तर आता यानंतरचे जे ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा रांगोळ्या पाहायला मिळतील. तर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि नक्की पाहत राहा. तर सुंदर असे गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे छोटे छोटे डॉट्स मी टाकून घेतले आणि ते सेंटरला आणले. आधी त्याच्यात पॅरट कलरने मी बारीक अशी रांगोळी पसरवून घेतली आणि मग असा छान असा बिंदू तयार केला. तर कळस ठेवताना त्याच्या आजूबाजूला थोडेसे फळं वगैरे असले तरीसुद्धा चालतात आणि जी नेहमीप्रमाणे समय मी देवांना लावते ती समय पण मी लावून घेतलेली. आणि घट मांडताना माझ्या मते एक कोरी टोपली असते, त्याच्यामध्ये माती टाकायची असते आणि त्या मातीमध्ये गहू किंवा धणे, गहू टाकायचे असतात त्याला आपण धणे म्हणतो, पण ते प्रत्यक्षात धणे नसतात तर ते गहूच असतात आणि गहूचं छान असं गवत उगवतं. तर मग एक कोरी घागर ठेवायची असते, त्याच्यात पाणी टाकायचं असतं आणि त्याच्यावर कळस लावायचा असतो आणि 10 दिवसामध्ये ते गहूचे छान असं हिरवळ तयार होते आणि जशी ती हिरवळ तयार होते तशीच आपल्या आयुष्यामध्ये पुढील गोष्टींमध्ये पण हिरवळ तयार राहील किंवा हिरवळ होईल अशी एक धारणा असते. तर मी या 10 दिवसामध्ये ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि रांगोळी काढून झालेली आणि ज्याप्रमाणे मी ऋषीपंचमी आणि हरतालिकेच्या दिवशी रांगोळी काढली होती
तसे छान असे पानं पण काढून घेतलेले आहेत आणि झेंडूच्या फुलांचं प्रतीक आणि आंब्याच्या पानांचं प्रतीक म्हणून मी फुलं आणि पानं दोघंही काढून घेतलेले आहेत। तर आता आम्ही कळसाची पण पूजा करून घेतो आहे आणि जी अखंड ज्योत लावणार आहे त्याची हळदी कुंकूनी पूजा करून घेणार आहेत आणि साहेब पूजा करत आहेत आणि साहेबांनी मलाही हळदी कुंकू दिलेलं आहे आणि साहेबांनाही मी कुंकू लावणार आहे, कारण की नवरात्री उत्सव जो असतो तो सुवासिनींचा असतो असंही म्हणायला हरकत नाही किंवा स्त्रियांचा असतो असंही म्हणायला हरकत नाही, कारण की दुर्गोत्सव जो असतो तर प्रत्येक स्त्री ही स्वतःमध्ये एक दुर्गाच आहे, प्रत्येक गोष्ट तिला सांभाळून घ्यायची असते, कधी कधी राग पण करायचा असतो, कधी शांतही राहायचं असतं आणि जिथे राग करायचा तिथे राग केलाच पाहिजे आणि जिथे शांत राहायचं तिथे शांतही राहिलंच पाहिजे आणि प्रत्येकाची वेगळी मेंटॅलिटी असते, त्याच्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे राहत असतो, पण स्त्री जी असते तिला प्रत्येक सिच्युएशनप्रमाणे तिचा स्वभाव हा वेगळा बदलवावा लागतो, कारण की जेव्हा शांत राहायचं तेव्हा शांतही ती राहू शकते आणि जेव्हा तिला राग करायचा तेव्हा ती रागही करू शकते आणि प्रत्येक गोष्ट ती याच्यातूनच सांभाळून घेत असते। तर सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि छान असे प्लास्टिकचे दिवे आणलेले होते, तर ते दिवे माझे नाही आहेत मैत्रिणींनो, आमच्या शेजारची एक दीदी होती आणि तिने हे दिवे आणलेले होते विकत, तर मला इतके आवडले तर मी तिला सांगितलं की 2-3 दिवे मला दे आणि मी ते घटस्थापनेच्या दिवशी लावलेले आहेत आणि त्याचा प्रकाश तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असा प्रकाश पडलेला आहे। तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि याच्यापुढचे 2-3 पिक्चर मी माझ्या आईच्या घरचे पण टाकणार आहे, तर माझे मम्मी आणि पप्पा यांनी पण खूप छान अशी घटस्थापना केलेली आहे आणि मस्त ज्योत लावलेली आहे आणि आईने पण खूप छान असं सजावट केलेली आहे। तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।